कारण एकट्यात बोललं तर त्या फटके देणार आपल्याला, चार चौघात त्या फटके नाही देणार, सुंदर इतक्या सुंदर बायका असतील तर काय मजा येईल. माझी गॉसिप पार्टनर शिवानी सुर्वे झाली होती यासाठी. आत्ता एका वाक्याला हसवतील तुम्हाला, पुढच्या वाक्याला त्यांनी तुम्हाला रडवायला कशी सुरुवात. तिने मला ऑस्कर मिळाल्यामुळे मला असं वाटतं आत्ता आम्ही जाऊन आलो परवा घेऊन आलो ऑस्कर, कधी जन्माला आलो या बायकांना मी छळावं. नमस्कार, मी रिपिका तुमचे स्वागत करते मराठी चस्कावर. बरं, झिम्मा 2 येतोय आणि त्याच निमित्ताने रेडी झालाय आमचा गॉड. बरोबर ना गॉड? जाऊ दे, असा तोच म्हणालाय स्वतःला, मी म्हणत नाहीये. स्वतःच कौतुक असं छान करावं ना, करायला पाहिजे. सेल्फ लव्ह इज द बेस्ट लव्ह. आणि हे तो शिकलाय आता झिम्मा 2 मध्ये, या बायकांकडनं शिकलो कारण त्या खूप प्रेम करतात स्वतःवर आणि त्यांच्यामुळे मलाही जाणवलं की हा यार आपण पण स्वतःवर प्रेम करायला हरकत नाही. यस, आणि काय बघतोय पोस्टर, वाट लागली हँगर केलाय माझा अगदी, म्हणजे मागच्या सिनेमात सुद्धा हेच होतं. हो, हँगर या वेळेला सुद्धा जरा पण शॉपिंगला जरा कमी वाव मिळालाय जरा बघता. नशीब आमचं, नाहीतर सापडल्या नसत्या त्या अजिबात कुठेही. तेच बघते म्हणजे ट्रेलर मध्ये इतका भन्नाट ट्रेलर, खरंच सांगते खूप छान, खूप छान हसले मी वेड्यासारखी. अगदी छान ट्रेलर कट झालाय, अगदी सगळ्या बाजू चिसल्या चित्रपटात आणि चित्रपट धमाल असणार आहे हे कन्फर्म झालंय आत्ताच. तेच तिथून कळलं की आजूबाजूला काहीच नाहीये, शॉपिंगला वावच नाहीये आणि मस्त हे डिरेक्टरने केलेलं काम आहे की शॉपिंग करूच द्यायचं नाहीये आणि त्याच्यामुळे जरा सिद्धार्थचा जरा त्रास कमी झालाय असं वाटतं. नाही, आम्ही ज्या लोकेशनला शूट करत होतो तिथे असं एवढंच एक किरणावालाचं दुकान होतं बस बस, बाकी तिकडे काहीही नव्हतं, ॲब्सल्युटली काहीही नव्हतं. आणि ते दुकानसुद्धा आम्ही ज्या घरात आम्ही सगळे राहत होतो त्या घरापासून साधारणपणे 4-5 किलोमीटर चालत जावं लागायचं पण त्या दुकानासाठी. तिथल्या गोष्टी आमच्याकडे रेग्युलरली यायच्या, म्हणजे आम्हाला ज्या रोज लागतात गोष्टी हे सगळं आमच्याकडे अवेलेबल असायचं, ते प्रोडक्शन करायचं कारण आमच्यासाठी. पण यांना शॉपिंग बिपिंगला काही स्कोपच नव्हता तिकडे, ॲब्सल्युटली नाही. छानपैकी म्हणजे चित्रपटाचं शूटिंग छान झालंय आणि तुला त्रास देत पण झाला असेल, तू पण त्रास कमी नाही दिलाय ते तर माहिती आहे. नाहीच देत तू कमी त्रास, अजिबात अजिबात नाही देत त्रास तू. इतका बिचारा साधा घोडा आणि आज मस्तपैकी अँकरिंग सुद्धा केलंय त्याने, किती छान केलंय, मजा आली ना चित्रपटाचं. म्हणजे एकाचं नाव विचारलं कोण चांगलं वाटतंय, तुटून पडलाय सिद्धार्थ वरती सगळ्या. बघ, असं हीच एक संधी मिळते आपल्याला त्यांच्याबद्दल काय काय बोलून घ्यायची, कारण एकट्यात बोललं तर त्या फटके देणार आपल्याला, चार चौघात त्या फटके नाही देणार. मग कोणासोबत गॉसिप झालंय का चित्रपटाच्या निमित्ताने असं बसून, कोण पार्टनर कोण होती? तुला असं वाटतंय का या सातही जणी गॉसिप करत नसतील? शक्य प्रेमिंग डास गॉसिप खूप बोलतात तिच्याबद्दल तिच्याबद्दल आणि ते मला ऐकायला जावं मग फार मजा येईल. सो मी गॉसिप करणारा नाही आहे पण मी ऐकणारा खूप आहे, मला खूप आवडतं गॉसिप ऐकायला. आणि अर्थातच इतके सुंदर इतक्या सुंदर बायका असतील तर काय मजा येईल. काय म्हणजे कान तृप्त झाले, तृप्त म्हणजे अरे बापरे एवढी माहिती मला माझ्याच बद्दल नव्हती, एवढी माहिती मला तिच्याबद्दल तिच्याबद्दल नव्हती, तेवढी त्यांच्याकडे खबरं असतात. हा ना, कोण सुपर खबऱ्या घेऊन आलेलो, कोण कोणता कोण असं एकदम असं काय नाही. माझं माझी गॉसिप पार्टनर शिवानी सुर्वे झाली होती या सिनेमा नवीन, म्हणजे मस्त फुल ऑन गॉसिप, फुल ऑन गॉसिप. आणि मध्ये मध्ये फोनही करतो आम्ही, आता आम्ही तेच करतो एकमेकांना फोनही करतो की ऐक नवीन बातमी आली. वा बरं, आता बातमीवरून मला आठवलं तुला झिम्माबद्दल 3 बातम्या पसरवायच्या असतात, तर काय असतील झिम्माबद्दल 3 बातम्या कशा या खोट्या की खऱ्या तुला हव्या तशा? अरे यार हा चल, मग 1 खोटी 2 खऱ्या. 1 खोटी 2 खऱ्या पहिले सांगते, तुम्ही वेडे होणार सिनेमा पाहताना, दॅट इज फॉर शुअर, कारण खूप खूप धम्माल केली आम्ही सगळ्यांनी आणि मला वाटतं ती दिसून येते कॅमेऱ्यावर. सो मोठ्या पडद्यावर हा सिनेमा पाहावा असाच आहे आणि क्रेझी होणार आहेत सगळे पूर्णपणे.
दुसरी खरी बातमी इज तुम्ही जेवढी धमाल करणार आहात तितकेच तुम्ही काय तुम्ही इमोशनली होणार आहात, कारण काही काही इंटरेस्टिंग घडामोडी आहेत सिनेमामध्ये की ज्या तुम्हाला इमोशनल करू शकतील. किंवा या बायकाच त्यांचा अभिनयच इतका सुंदर आहे की त्या आत्ता एका वाक्याला हसवतील तुम्हाला, पुढच्या वाक्याला त्यांनी तुम्हाला रडवायला कशी सुरुवात केली आहे तुमचं तुम्हालाच कळणार नाही. आता राहिली खोटी बातमी. बापरे खोटी बातमी. तर नुकताच या सिनेमाला ऑस्कर मिळाल्यामुळे मला असं वाटतं की आता प्रेक्षकांना आणखी जास्त आवडायला लागेल. नुकताच आत्ता आम्ही जाऊन आलो परवा घेऊन आलो ऑस्कर. तर अशा प्रकारे आपल्याला तीन बातम्या मिळाल्या जसे वाव. ही खोटी बातमी मला खूप आवडली, छान आणि सत्यात आली तर मजा येईल का नाही का नाही. सो यस, अशीच दंगा मस्ती करत राहणार आहेत आणि या बातम्या अशा पसरत राहतील, चांगल्या चांगल्या बातम्या खरंच. आणि झिम्माला यश मिळो आणि नेक्स्ट हा अजून येऊ आणि सिद्धार्थला अजून त्रास देऊ देत या सगळ्याजणी मिळून, कारण त्याला त्रास देत बघायला आम्हाला आवडतो. करेक्ट. आणि मी बहुतेक त्याचसाठी जन्माला आलो, या बायकांना मी छळावं म्हणून मला जन्माला घातलेलं आहे हे मला कळलं आता. यस, थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू थँक्यू सर.